वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था साकोली च्या परिसरात माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणचा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते, डॉक्टर केशव कापगते, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी, सरपंच पूजा देशमुख इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले व उरलेले 100 वर झाडे विद्यार्थ्यांना व पालकांना देऊन झाडे घरी लावून त्याची जोपासना करावी असं सांगण्यात आलं. हा अतिशय उत्तम उपक्रम असून प्रत्येकाने एक झाड लावलंच पाहिजे व त्याची जोपासना केली पाहिजे. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात व ज्यांच्यामुळे आपण जिवंत राहतो त्या झाडांना आपण जगून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे असे मत डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांनी एशियन टीव्ही चॅनलच्या मुलाखतीत आपले मत स्पष्ट केले. ब्रह्मानंद करंजेकर परिसर महाविद्यालयाचे आणि संस्थेचे प्रमुख आहेत सोमदत्त करंजेकर. आणि आज डॉक्टर हेमकृष्ण कापगते माजी आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त त्याने वृक्षारोपण कार्यक्रम त्यांनी केलं. काय सांगाल सर तुम्ही एशियन टीव्हीला आपलं स्वागत आहे. काय धन्यवाद सर. आज माजी आमदार सेवाव्रती डॉक्टर हेमकृष्णजी कापगते यांचा जन्मदिवस असल्यामुळे आम्ही खूप विचार केला की काय करता येईल त्यांच्यासाठी. तर ते वृक्षप्रेमी आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते सेवेचे बरेचसे कार्यक्रम करतात. तर वृक्ष लावून वृक्षारोपण करून आणि नवीन पिढीला म्हणजे या मुला मुलींना शाळेच्या त्यांच्या हाताने डॉक्टर साहेबांच्या हाताने वृक्ष देण्यात आले तर याच्यासारखा चांगला उपक्रम दुसरा नाही. कारण की वृक्षातून आपल्याला ऑक्सिजन मिळतं आणि आपले सगळ्यात चांगले ते मित्र आहेत. म्हणून डॉक्टर साहेबांच्या जन्मदिवशी वृक्षारोपण करून त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. असे आणखी वृक्षारोपणचे जे उपक्रम आहेत आपल्या ह्या महाविद्यालयामध्ये ठिकठिकाणी आपण साजरे करतात. हो, नेहमीच दरवर्षी ठिकठिकाणी साजरे करतात. आणि फक्त वृक्षारोपणच नाही तर ही भाजीवाडी आहे साहेब मागे. तर मुलांना अभ्यासक्रमात त्याचा विषय नाही पण आपल्याला भाजी लावता यायला पाहिजे हे आपले बेसिक गोष्टी आहेत. म्हणून मुलं स्वतः लावतात त्यात भाजी उगवतात आणि वृक्षारोपण आणि सगळ्या गोष्टी इथे केल्या जातात.